समोरच्याचं मन कसं जिंकावं याविषयी समर्थ रामदास स्वामी यांनी चातुर्य विवरणामध्ये अनेक विचार मांडलेत. या व्हिडिओमध्ये आपण त्यातील 5 विचार जाणून घेऊ. कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहून सुरू करूया. पहिला विचार, पहिली ओवी. दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसऱ्याचे मनोगते जावे मिळवनिया. म्हणजे काय? तर समोरच्याचं म्हणणं आधी ऐकून घ्यावं, ती व्यक्ती जे बोलते आहे ते समजून घ्यावं, त्याच्या बोलण्यामध्ये आपण समरस होऊन जावं. असं केल्याने आपण त्याच्या मनापर्यंत पोहोचू शकतो. याला जोडूनच येतो पुढचा विचार, क्रमांक 2. आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे, नाना उपाये न्यावे परलोकासी. म्हणजेच पहिल्या ओळीत सांगितलेल्या गोष्टी करून समोरच्याच्या मनाचा ठाव घ्यायचा, जेणेकरून त्याच्या मनात काय चाललंय याची उकल होईल, त्यातून त्याच्या मनातील गुंतागुंत सोडवली जाईल. हे असं का बरं करायचं? याचं उत्तर तिसऱ्या विचारामध्ये आणि ओवीमध्ये आहे. क्रमांक 3. हिंकाडास हिंकाडा मिळाला, तेथे गलबलाची झाला, कल्हो उठता चातुर्याला ठाव कैचा. समोरच्याचं शांतपणे ऐकून घेणं, त्याच्या मनाचा ठाव घेणं, म्हणजे त्यातून चातुर्य दाखवणं. कारण दोन हेकट माणसं भेटल्यानंतर फक्त भांडणच होतात हे होऊ द्यायचं नाही. आपण आधी चिडचिड न करता समोरच्याचं ऐकून घ्यायचं. समोरच्या व्यक्तीचं आधी ऐकून घेतलं तर ती व्यक्तीसुद्धा चिडत नाही. असं चातुर्य वापरून आपोआपच समोरच्याचं मन जिंकता येतं. क्रमांक 4. धके चपेटे सोसावे, नीच शब्द साहात जावे, प्रस्तावोन परावे आपले हाती. माणूस जेव्हा अत्यंत चिडलेला असतो तेव्हा तो काहीही बोलतो, मात्र चतुर माणसाने हे सगळं शांतपणे ऐकून घ्यावं. दुसऱ्याने खूप वाईट शब्द वापरले तरी ते सहन करावे. आपण जर तिथे काही बोललो नाही तर नंतर त्याच व्यक्तीला त्याने बोललेल्या शब्दांचा पश्चाताप होतो. आता खरं तर हे का करायचं? एरवी कोणी काही बोललं आणि आपली चूक नसेल तर त्याला आपण बोलायलाच हवं, बरोबर ना? पण अनेकदा माणूस त्याच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे आणि परिस्थितीमुळे वैतागलेला असतो आणि नकळत काहीतरी बोलून जातो. म्हणून प्रसंग पाहून काय बोलायचं ते ठरवायचं. याविषयी आहे पुढची ओवी, ओवी क्रमांक 5. प्रसंग जाणून बोलावे, जाण पण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथ तेथे. या ओवीमध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी हेच सांगितलंय की प्रसंग काय आहे त्यानुसार बोलता आलं पाहिजे. याला इंग्रजीमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड असं म्हणतात. प्रसंगानुरूप वागता आलं पाहिजे आणि नम्र राहण्यातच चातुर्य आहे. अशाने दोन मनांमधलं अंतर वाढत नाही. या मन जोडण्याबाबत समर्थ रामदास स्वामी म्हणतात, माणूस हेंकाड आणि कच्चे मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. आता काही माणसं स्वभावाने विचित्र असतात, काही उगाच चिडतात, पण प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेण्यात काहीच अडचण नाही. कारण प्रत्येकजण कशात तरी पारंगत नक्कीच असतो, एखाद्या अडचणीवर तो उपाय देऊन जातो. असं केल्याने आपल्याला अनेकांची मनं राखता येतात आणि जिंकता देखील येतात. आत्ता आपण ज्या ओव्या बघितल्या त्या खरं तर दासबोधातील चातुर्य विवरणात येतात, मात्र ते समजून घेण्याचा प्रयत्न केल्यावर लक्षात आलं की यातील काही मोजक्या ओव्या या चातुर्याने समोरच्याचं मन जाणून घेण्यासाठी आणि जिंकण्यासाठी उपयोगी पडू शकतात. व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ते मांडण्याचा प्रयत्न केला. हेतू आपल्यापर्यंत छान विचार पोहोचवणं हाच आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी मनाच्या श्लोकातून मनाविषयी तर कित्येक गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या चॅनलवर आपण समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक याविषयी व्हिडिओ सुद्धा बघू शकता. जय जय रघुवीर समर्थ.